आणि आता कोरोना संदर्भातली एक महत्त्वाची बातमी, कारण राज्यात कोरोनाचा धोका वाढतोय आणि त्यामुळे 5 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा देण्यात आला अशी माहिती कळते. कारण एकीकडे रुग्णवाढ होती आणि त्याच्यामुळे प्रशासनावर आता मोठी जबाबदारी येऊन ठेपली आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट अधिक संक्रमक आहे असं म्हटलं जातं आणि त्यासंदर्भातली माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही दिली आहे. मुंबई आणि पालघरची रुग्णवाढ ही राज्यापेक्षा जास्त असल्याचं कळतंय. सोमवारी राज्यात 1036 रुग्णांची नोंद झाली आहे आणि राज्यात सध्या 7429 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे नव्या व्हेरियंट आणखीन संक्रमक असल्याचं म्हटलं जातं आणि त्याच्यामुळे पालिका प्रशासनावर हा एक मोठा आव्हानात्मक टप्पा असू शकतो, कारण सुपर स्प्रेडर काही कार्यक्रम असतील तर त्याच्यावर देखील आता पालिकेला नजर ठेवावी लागणार आहे. त्यामुळे कोरोना पुन्हा फुफावत आहे, पण त्याआधी तो आपल्याला सगळ्यांना तब्येतीची काळजी घेणं ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.